दमदार दहाची सुरुवात राजकीय बातमीनं. आमची वकिली करू नका अशा शब्दात राऊतांना खडसावणाऱ्या अजित पवारांना संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवाय आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही अशा शब्दात राऊतांनी प्रतिआव्हान दिल्यानं आगीत तेल ओतलं गेलंय. अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये जुंपल्यानं आता मवियात सगळं काही आलबेल नसल्याचं समोर आलं. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नाराज असून ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामनातून लेख लिहिला. त्यात केंद्रीय यंत्रणांचा दबाव निर्माण करून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राऊत यांनी म्हटलं. त्यानंतर मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांना देखील चांगलंच फटकारलं. त्यानंतर संजय राऊतांनी अजित पवारांचा समाचार घेतला. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकील पत्र दुसऱ्या कुणी घेण्याचं काही कारण नाही. पिछे हटण्यावाला आदमी नाही, मैं हमेशा सच ही बोलता हूं, मैं किसी के बाप को डरता नहीं. दरम्यान शिवसेनेने या दोघांच्या आगीत काडी टाकण्याचं काम केलं. अजित दादाशी पंगा घेतला. मला वाटतं हा उद्धव साहेबांचा सहन करतील, पण अजित दादा हे सहन करणार नाही. मवियाचे नेते एकीचं शक्ती प्रदर्शन करतायत, तर दुसऱ्या बाजूला मवियातलेच नेते एकमेकांचे वाभाडे काढतायत. त्यामुळे वज्रमुठ अधिक मजबूत होण्याऐवजी तिला तडे जात आहेत हेच लोकांसमोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवारांनी मात्र या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्किल टोला लगावलाय. अजित पवारांनी पक्षांतराच्या बातम्या फेटाळल्या. आपण राष्ट्रवादी सोडणार नाही हे बॉन्ड पेपरवर लिहून देतो असं अजित पवारांनी सांगूनही शिवसेनेचे नेते मात्र अजूनही प्रचंड आशावादी आहेत. मला वाटतं अजून तिथी जवळ आलेली नाही, गुणही जुळत नाहीत, त्यामुळे कोणती पूजा करावी लागेल हे एखाद्या ब्राह्मणाला विचारावं लागेल, पण वेळ येईल, काळजी करू नका असं म्हणत गुलाबराव पाटलांनी खाली बसलेल्या राजकीय वर्तुळातल्या चर्चेच्या धुरळ्याला पुन्हा एकदा हवा दिली आहे. आता कोणत्या तरी ब्राह्मणाला विचारावं लागेल कोणती पूजा करावी की जेव्हा गुण जपतील गुण जुळतील. या चर्चांमध्ये फार काही रस नाही आणि त्यामुळे एक मीडियासारखा हा प्रकार दिसतो. दोघांची इच्छा आहे पण गुण जुळत नसल्याचं ब्राह्मणाचं म्हणणं आहे अशी मिश्किल टिप्पणी करून गुलाबराव पाटलांनी पडद्यामागे काहीतरी सुरू आहेत असं संकेत दिले. त्यामुळे मागच्या वेळेसारखा मुहूर्त अचानक पहाटेचा तर नसेल ना अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला बोल केलाय. रेती खडीचं कंत्राट ठराविक कंपन्यांना द्या ही डिमांड काय आहे असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. मुंबईतल्या रस्ते कामात खडी घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. आदित्य ठाकरेंच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय. मुंबईतल्या 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी केलाय. मुंबईतील रस्त्यांच्या विकास कामांची घोषणा सत्ताधाऱ्यांनी सत्तेत आल्यावर सर्वात आधी केली. मात्र रेती खडी ज्या कंत्राटदाराकडून घेतली जातीय त्यांनी स्वतःचे नियम लादल्यामुळे कामं रखडली आहेत. परिणामी पावसाळ्याआधी कामं होतील का असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. ते खडी तुम्ही एकाच कंपनीला विकायची, तीच कंपनी सगळ्याच दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरना विकणार. यामुळे सगळ्या रस्त्याची ब्रिजेसची कन्स्ट्रक्शनची कामं ही थांबलेली आहेत. आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतलाय. आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी असून त्यांना मिळालेली माहिती चुकीची असल्याचा टोला लगावला गेलाय. चांगली कामं होत असताना तुमची काय नीती असते की एकच काम 10-10 वेळा तेच खड्डे बुजवायचे परत तेच कॉन्ट्रॅक्टर. आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे पावसाळ्यात पहिल्या पावसानंतर रस्त्यांच्या अवस्थेवरून स्पष्ट होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये समाजातील अनेक घटकांना दिलासा देणारे निर्णय राज्य सरकारनं आज घेतले. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा शेतकरी आणि दिव्यांगांना लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे पुणेकरांना मालमत्ता करात 40% सवलत देण्याच्या निर्णयाला सुद्धा सरकारनं मान्यता दिली आहे. शेतीपंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबवण्यात येणार आहे. 2025 पर्यंत 30% वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू केलं जाणार आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी 4% आरक्षण लागू केलं जात आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी दिली जाणार आहे. पुनर्जीवित किंवा पुनर्रचित साखर कारखाना सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमली जाणार आहे. जे कृषीचे फिडर आहेत याचं सोलरायझेशन करण्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. पुणे महापालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम ठेवण्याचा तसंच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. वार्षिक भाड्यातून
10% ऐवजी 15% सवलत दिली जाणार आहे. मालमत्ता धारक स्वतः राहण्यासाठी मालमत्तेचा वापर करत असल्यास त्यांना वार्षिक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करताना 40% सवलत देण्याच्या निर्णयाला सरकारनं मान्यता दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट कोसळत आहे. आधी शेतमालाला भाव नाही, त्यानंतर अवकाळी आणि गारपिटीच्या तडाख्यानं शेतकरी पुरता कोलमडून गेला. आता महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट घुंगावत आहे. महाराष्ट्रातल्या याच दुष्काळाच्या संभाव्य संकटामुळे राज्य सरकारही अलर्ट झालंय. मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाबाबत चर्चा झाली. दुष्काळासंदर्भात विविध संस्थांनी दिलेल्या अहवालावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठका घेऊन उपाययोजना कराव्यात असे आदेश सरकारनं दिले. तसंच नद्यांमधील गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आले. त्यामुळे दुष्काळासंदर्भात सरकारनं उपाययोजना सुरू केल्याचं कळतंय. कथित भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंना धक्का बसलाय. हायकोर्टानं गिरीश चौधरी यांचा जामीन फेटाळला. गिरीश चौधरी खडसेंचे जावई आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत. जामीन फेटाळताना कोर्टानं धक्कादायक निरीक्षणं नोंदवली आहेत, जी खडसेंसाठी अडचणीची आहे. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. महसूल मंत्री या नात्यानं खडसे यांना सार्वजनिक हिताचं रक्षण करण्याचं किंवा सार्वजनिक हिताचं कोणतंही निर्णय घेण्याचे अधिकार होते. मात्र त्यांनी कुटुंबियांसाठी आर्थिक किंवा अन्य फायद्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर केला. यात मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी इथल्या जमीन बेकायदेशीरित्या संपादित केल्याचं दिसतं, असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं. एकनाथ खडसेंनी महसूल मंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून भोसरी परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीची 40 कोटी रुपयांची जमीन पत्नी मंदाकिनी आणि सुनेच्या नावे अवघ्या 3.75 कोटी रुपये किमतीनं खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनीही महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात आलाय. अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा हा मराठी सिनेमा तुम्हाला आठवत असेल. या चित्रपटात उमेदवारी अर्ज भरण्याकरता मकरंद अनासपुरे यांनी चिल्लर आणली होती. अगदी असाच काहीसा प्रकार कर्नाटक मधल्या निवडणुकीमध्ये एका उमेदवारासोबत घडला. कर्नाटकात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. विविध पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतीये. त्यातच यादगीर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार यांकप्पा यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. मात्र त्यांनी हटके पद्धतीनं हा उमेदवारी अर्ज भरलाय. त्यांनी चक्क 1 रुपयाची चिल्लर जमा केली. यांकप्पा यांनी वलोक वर्गणीतून 10,000 रुपये जमा केले. 1-1 रुपयाचे नाणं जमा करून त्यांनी 10,000 निधी गोळा केला. तेच 10,000 रुपये यांकप्पा यांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केले. ही नाणी मोजताना निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. आपलं आयुष्य समाज आणि गावासाठी समर्पित केल्याचं यांकप्पा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना म्हटलंय. सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकत असाल तर 100 वेळा विचार करा. संभाजीनगरच्या हिंसाचारानंतर पोलिसांच्या सायबर टीमनं 24 तास मॉनिटरिंग सिस्टीम सुरू केली आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट करणाऱ्या अवघ्या तासाभरात पोलीस अटक करण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे पोस्ट करण्याआधी सावधान. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर सायबर पोलीस अधिक सतर्क झालेत. संभाजीनगरकर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काय पोस्ट करतोय यावर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत. धार्मिक भावना दुखावणारी कुठली पोस्ट तर करत नाहीत ना, कुणी जाती तेढ निर्माण करत नाही ना, याची पोलीस काळजी घेत आहेत. मला वाटत असेल की आक्षेपार्ह जास्त पद्धतीचा आहे तर आम्ही IPC 295 आणि 295 A 153 A नुसार त्यांच्यावर कारवाई करतो. तसं सोशल मीडियावर खोडसाळपणा करणाऱ्या 80 लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नागरिकांनी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाळण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलंय. जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट केली तर तुम्हाला पोलीस हमखास शोधत येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट लिहिताना संयम बाळगा. कोणत्याही पोस्ट उगाचच फॉरवर्ड लाईक करू नका. सतर्क रहा, सावधान रहा. सिंगापूरमध्ये बसून कुख्यात डॉन छोटा राजनचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा संतोष सावंत भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागलाय. 2 दशकांच्या प्रयत्नानंतर त्याचं प्रत्यार्पण अखेर करण्यात आलं, त्यामुळे आगामी काळामध्ये राजन टोळीच्या गुन्ह्यांचा उलगडा नक्की होणार. गँगस्टर छोटा राजन टोळीचा हँडलर असलेल्या संतोष महादेव सावंत उर्फ अबू सावंत याला भारतात आणण्यासाठी गेल्या 2 दशकाहून अधिक काळ भारतीय तपास यंत्रणा प्रयत्न करत होत्या. अखेर तो तपास यंत्रणांच्या तावडीत सापडलाय. राजन टोळीत गँगस्टर DK राव नंतर संतोष सावंतचा नंबर लागतो. सिंगापूर मधून संतोषचं प्रत्यार्पण करण्यात आल्यानंतर त्याला CBI ताब्यात घेतलं. आता लवकरच मुंबई पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत. संतोष सावंत सिंगापूरमध्ये राहत होता. तिथं त्यानं हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. 2000 मध्ये दाऊद टोळीनं छोटा राजनवर हल्ला केला. त्यावेळी संतोष अनेक गँगस्टरच्या संपर्क
संपर्कात होता। गँगस्टर रवी पुजारी, बंटी पांडे, विजय शेट्टी आणि एजाज लकडावाला यांच्याशी त्याची मैत्री होती। पुढे राजन आणि डी कंपनीत संघर्ष पेटल्यानंतर डी के रावशी हातमिळवणी केली। संतोष सावंत छोटा राजनचे आर्थिक व्यवहार सांभाळत होता। तसंच मुंबईसह देशात टार्गेट ठरवणं, त्यांच्याशी संपर्क साधणं, धमकावणं, खंडणी उकळणं, राजन टोळीतील अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्याची व्यवस्था करणं अशी विविध कामं तो करत होता। आता संतोष सावंत तपास यंत्रणांच्या हाती लागल्यामुळे राजनच्या गुन्ह्यांची पोलखोल करण्यात पोलिसांना मदत होणार आहे। अनेक वर्षांपासून सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात चीनचा पहिला क्रमांक होता। यंदा मात्र भारतानं हा रेकॉर्ड मोडलाय। सर्वाधिक लोकसंख्येत भारतानं चीनला मागे टाकलंय आणि आता भारत नंबर वन। UNFPA आकडेवारीनुसार भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे। भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत 140 कोटींच्या पुढे गेली आहे। या वर्षीच्या सुरुवातीला जागतिक तज्ज्ञांनी 2023 भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल असा अंदाज वर्तवला होता। आता युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फ्रंटच्या ताज्या आकडेवारीनं याची पुष्टी केली आहे। UN अहवालानुसार भारताची लोकसंख्या एका वर्षात 1.56% वाढली आहे। चीन मधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरलाय, त्यामुळे चीनची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येते। युनायटेड नेशनच्या लोकसंख्या आकडेवारीत 1950 पासून भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त नोंदवली जाण्याची ही पहिली वेळ आहे। चीन मधील सरासरी आयुर्वान भारतापेक्षा चांगला आहे। चीन मध्ये पुरुषांचं सरासरी वय 76 वर्ष, महिलांचं सरासरी वय 82 वर्ष आहे, तर भारतात पुरुषांचं सरासरी वय हे 74 वर्ष आणि महिलांचं सरासरी वय फक्त 71 वर्ष आहे। मध्य प्रदेशात भीषण रेल्वे अपघात झालाय। 2 मालगाड्या समोरासमोर धडकल्या, यात एका लोको पायलटचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मध्य प्रदेशातील सिंगपूर रेल्वे स्थानकाजवळ सकाळी 7 विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 मालगाड्या एकमेकांना धडकल्या। मालगाड्या एकमेकांवर आदळून इंजिनला सुद्धा आग लागली। या अपघातात एका लोको पायलटचा जागीच मृत्यू झालाय। राजेश प्रसाद गुप्ता असं लोको पायलटचं नाव आहे। या अपघातात 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या रेल्वे अपघातामुळे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली। अपघातामुळे अनेक गाड्यांवर परिणाम झाला। काही ट्रेन रद्द करण्यात आल्या असून काही ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले। सिंगपूर जवळ झालेल्या अपघातामुळे संपर्क क्रांती कटनी ते बिलासपूर, चिरमिरी कटनी मेमो, अंबिकापूर जबलपूर, बिलासपूर कटनी मेमू, बिलासपूर शहडोल लोकल, नर्मदा इंदोर बिलासपूर या गाड्यांसह सुमारे 1/2 डझन गाड्या प्रभावित झाल्यात। अमेरिकेतल्या मॅनहॅटन मध्ये भीषण अपघात झालाय। पार्किंग गॅरेज कोसळल्यानं एकाचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून अनेक 4-चाकी गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झालाय। सिटी हॉल आणि ब्रुकलिन ब्रिज पासून काही अंतरावर तसंच न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पासून काही मीटर अंतरावर बहुमजली पार्किंग होतं। 4 मजली इमारत खचल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कार पार्किंगचं छत कोसळलं आणि या मजल्यावरील सर्व 4-चाकी घसरत खाली आल्या। सोबतच पार्किंग मधील लिफ्टही घसरले। त्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला। या दुर्घटनेमुळे एकच गोंधळ उडाला। अनेक जण कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले। पोलीस अग्निशमन दल आणि मदत बचाव कार्य पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आलं। ही घटना घडली तेव्हा काहीतरी विचित्र घडत असल्याचं जाणवलं। अचानक कंपनं सुरू झाली, त्यामुळे भूकंप झाल्यासारखं वाटल्याची प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शीनं दिली। ड्रोन आणि रोबोटिक श्वानाच्या मदतीनं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला। न्यूयॉर्क सिटी इमारत विभागाच्या नोंदणीनुसार ही इमारत 3 मजली होती। किमान 1920 पासून गॅरेज म्हणून वापरात होती। नवीन बांधकामासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती। अशा स्थितीत 3 मजली इमारत नोंदीमध्ये 4 मजली कशी झाली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तिकडे चीनची राजधानी बीजिंग मध्ये थरारक घटना घडली आहे। एका हॉस्पिटलला भीषण आग लागल्यानं या आगीमध्ये 21 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अनेक जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले। राजधानी बीजिंग मध्ये चांगफेंग हे मोठं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलच्या पूर्वेकडील भागाला अचानक आग लागली। यानंतर हॉस्पिटलच्या वॉर्डामध्ये सर्वत्र धूर पसरला। आगीमुळे हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले। यावेळी काही जणांचा जीव गुदमरला तर काही जण आगीत होरपळले। 21 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। आगीतून जीव वाचवण्यासाठी अनेकांनी हॉस्पिटलच्या उंच इमारतीच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या, तर काही जण एसीच्या आउटडोर युनिटवर बसलेले दिसून आले। तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या। आज वेळ नाहीये, पण 24 तासामध्ये काय घडलं हे 24 मिनिटांमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। प्रत्येक महत्त्वाची दमदार बातमी। आमचं हे बुलेटिन कसं वाटतंय आम्हाला नक्की कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।